अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले। याप्रसंगी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे, प्रहार संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, आता आपण जामनेर मधील तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत। प्रहार जनसंघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त तहसील ऑफिसच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेले आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज माननीय आमदार बच्चू कडू साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार संघटनेने तहसील कार्यालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण साजरा केलेला आहे। या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं देखील लावलेली आहेत, आणि याची जरी त्यांनी लावून दिले तरी याची पुढची जी व्यवस्था आहे ती तहसील ऑफिसच करणार आहे। त्याचं संगोपन आणि जे काही काळजी असेल ती देखील तहसील ऑफिस करेल। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आता येत्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये सर्वांनी एकतरी झाड लावावे, जेणेकरून आपले पर्यावरणाची संवर्धन होईल आणि पर्यावरणामध्ये ऑक्सिजन देखील तेवढा मेंटेन होईल। या निमित्ताने मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि संघटनेला देखील या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी असा चांगला शून्य उपक्रम तहसील कार्यालयात आयोजित केला। धन्यवाद। तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे, तर तसेच त्यांनी प्रत्येकाने एकतरी झाड लावावे, जगवावे असे आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलेले। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।